तर कसं वाटतं आता हे करूया पार्टी आपण काढलंय तर आता हे सॉन्ग आपण बघितलं पण जसं तुम्ही बोललात की बिर्याणी काढली बनवली तर आता बिर्याणी ती कशी वाटली तुम्हाला टेस्ट मध्ये? मॅम तुम्हाला काय बोलायचं आहे? मला तर वाटतं म्हणजे मी लोक तर म्हणणारच आहेत कमाल झाली अशी, कारण म्युझिक पासून जर सुरुवात केली तर अमेय मुळे हे जे इंजिनियर आहे म्हणजे ऑफकोर्स ते ब्रिलियंट तर असणारच, आणि त्याच्याबरोबर त्यांनी जे काही म्युझिक बनवलं आहे म्हणजे तुम्हाला एकदा गाणं ऐकलं ना तुम्हाला ते लक्षात राहणार आहे हे मी डेफिनेटली सांगू शकते, कारण माझ्याबरोबर सुद्धा असंच झालं होतं जेव्हा मी स्क्रॅच ते रफ कट जेव्हा ऐकला होता तेव्हा ते माझ्या डोक्यात राहिलं होतं. इतकं कमाल म्युझिक आलेलं आहे आणि सगळ्याच गोष्टींचं सगळं टीमवर खूप कमाल झालेलं आहे, खूप सुंदर झालेलं आहे. डिरेक्शन म्हणा, प्रोडक्शन म्हणा किंवा त्यामध्ये काही वेगवेगळे शेड्स आहेत, जसं फेनॉम 404 रॅप आहे, एक आणखी एक सरप्राईज तुम्हाला पॅकेज आहे ते म्हणजे आपला तेजस त्याचं डान्स आहे, सो रोमान्स आहे, अशा खूप वेगवेगळ्या शेड्स आहेत आणि एक छोटासा मेसेज पण दिलेला आहे. आणि ऑफकोर्स अमोल सरांचं डिरेक्शन आहे त्यामुळे खूप छान गोष्टी जुळून आहेत, लोकेशन्स खूप सुंदर आहेत आणि मेन म्हणजे मराठमोळ गाणं आहे तर असं उत्तम गाणं दिल्याबद्दल गाणं बघून तुम्हाला काय वाटतं यांचं काम कसं वाटतं? एस्टॅब्लिश ऍक्टर आहे आणि माझ्या सोबत खूप डान्सर, मी तिथे म्हणालो ना मी इंस्टाग्राम जर फॉलो केलेलं रील्स वगैरे बघितलं आणि मला ते अप्रोच करायचं होतं आणि सिद्धार्थने पण खूप केली की अरे पौर्णिमाला पण विचारू सर ठीक आहे, त्यांनी मला नंबर शेअर केला, फक्त बोलणं झालं त्याच्यामध्ये लाईक टू सॉन्ग तिला आवडलं गाणं आणि झालं आमचं प्लॅन झालं की आपण ओके कास्टिंग फायनल झालं सिद्धार्थ आणि पौर्णिमा. शूटिंग दरम्यानचा एखादा किस्सा सांगू शकता? लेट चालू झालं एकदम आमची बाकी थ्रू पण जी बस मोठी होती आणि ती खूप म्हणजे रस्ते खूप नॅरो असल्यामुळे पाहुणा तर मुळशी टाईमला त्या साईडला खूप असं इंटिरियर लोकेशन होतं पण खूप ब्युटिफुल लोकेशन होतं, सो तिथे सगळ्यांना पोहोचायला वेळ लागला पण तरी हे खूप छान गाणं आमचं सकाळपर्यंत शूट चालू होतं, सकाळी 7:30-8 पण मस्त झालं आहे आता फायनल प्रोडक्ट खूप छान झालं आहे. पूर्ण म्हणजे आपलं फॅनला एक मेसेज सांग. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही जसं मला आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिकांमधून बघितलं तसं यामध्ये ना मी खूप वेगळी पौर्णिमा दिसणार आहे, कधी त्यांनी असं नाही बघितलं मला अशा रूपात किंवा असं मी काहीतरी गाणं एक्सप्लोर करेन. सो प्लीज बघा, शेअर करा आणि पिकल म्युझिकला फॉलो करा आणि थँक्यू. थँक्यू मॅम.